फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार. श्री गणेशाय नमः. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गद्रे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 28 नोव्हेंबर 2021 वार रविवार, कार्तिक कृष्ण नवमी. आज शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव असणारे आपल्या महाराष्ट्राला गुरुप्रमाणे असणारे सन्माननीय महात्मा फुले यांचा पुण्यदिन. आज आपण शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या पराक्रमांमुळे अनेक अमूलाग्र बदल घडले त्यांना वंदन करूया. आज राशीचक्रामध्ये काय आहे ते आपण पाहूया. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस हा आनंदाचा आणि सुखाचा आहे. आज आपण जर का घरामध्ये एखादी नवीन पद्धतीची रचना करण्याचा विचार करत असाल, बांधकामाच्या बद्दल किंवा फर्निचर किंवा त्याबद्दल, तर योग्य दिवस आहे. आज आपल्यापैकी जे कोणी राजकीय क्षेत्राशी निगडित असतील त्यांच्याकरता आनंदाचा आणि सुखाचा एखादा क्षण अनुभवायला मिळेल. आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्यावा. राशीचक्रातली पुढची रास वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस हा धावपळीचा आहे आणि दगदगीचा आहे. आज आपण जर का किराणा व्यवसायाशी निगडित असलात तर काही चांगल्या संधी आपल्याला मिळतील, परंतु या संधीचा आपण योग्य फायदा घेणं गरजेचं आहे हे आपल्याला जाणवेल. आज आपण जर का नवीन वास्तू खरेदीच्या मनात इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील. आपल्या राशीकरता शुभ रंग लाल आणि शुभ अंक 3 आहे. आज पुरुष सूक्ताचं पठण किंवा वाचन आपण करावं, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस छप्पर फाडके आनंद देणार आहे. आज एखाद्या विवाहासंबंधी आपल्या कानावर चांगली बातमी पडेल आणि आपण त्यामुळे समाधानी व्हाल. आपल्या राशीपैकी जे कोणी पोलीस क्षेत्राशी निगडित असतील त्यांच्याकरता आजचा पर्वणीचा दिवस आहे, त्याचा आपण अनुभव घ्याल. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक 2. आज आपण श्री सूर्यनारायणाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा, आनंद आणि सुखाची प्राप्ती होईल, त्याचा अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास कर्करास. कर्कराशीकरता आजचा दिवस हा आनंदाचा आहे, सुखाचा आहे आणि सौभाग्याचा आहे. आज आपल्यापैकी जे कोणी कीर्तन क्षेत्राशी निगडित असतील त्यांच्याकरता काही नवीन संधी चालून येतील, त्यामुळे आपला गौरव होईल, हा अनुभव आज आपण घेणार आहात. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण श्री गणेशाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणावा आणि दुर्वांकुर गणपतीला वाहावे, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास
सिंह रास। सिंह राशी करता आजचा दिवस हा एक वेगळी अनुभूती घेऊन येणार आहे। आपल्या कर्तृत्वाबद्दल जेव्हा आपलं कौतुक होतं तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होतो आणि तसाच काहीसा एक विलक्षण आनंद आपल्याला मिळणार आहे तो आपण अनुभवाल। आज आपल्यापैकी जे कोणी स्थापत्य विशारद असतील यांच्याकरता काही चांगल्या संधी मिळणार आहेत याचा आपण अनुभव घ्या। आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग भगवा आहे आणि शुभ अंक 2 आहे। आज आपण श्री गणेशाय नमहा हा मंत्र 23 वेळा म्हणावा, आनंद आणि सुखाची प्राप्ती होईल याचा अनुभव घ्या। राशीचक्रातली पुढची रास कन्या रास। कन्या राशीकरता आजचा दिवस हा दगदगीचा आहे आणि थोडासा त्रासाचा आहे। एखाद्या अनावश्यक जबाबदारीमध्ये गुंतल्यामुळे आज आपल्याला काही ही धावपळ करावी लागू शकते। शांत संयमी जर आपण विचार केलात तर निश्चितपणे याच्यातून आपण योग्य मार्ग काढाल आणि आपल्या मनाला आल्हाद वाटेल। आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक 9 आहे। आज आपण सूर्यस्तोत्र म्हणावं, समाधान प्राप्त होईल, अनुभव घ्याल। राशीचक्रातली पुढची रास तुला रास। तुला राशीकरता आजचा दिवस हा एक पर्वणी घेऊन येणार आहे। आपण गेले अनेक दिवस एखाद्या घराच्या संबंधी विचार करत होतात, ती गोष्ट आज सत्यात उतरल्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त होईल। आपल्या राशीपैकी जे कोणी कलावंत असतील किंवा अभिनेते अभिनेत्री या क्षेत्रात असतील त्यांना काही चांगल्या संधी आज अनुभवायला मिळतील त्याचा आपण अनुभव घ्या। आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग लाल आहे आणि शुभ अंक 7 आहे। आज श्री सूर्य नारायणाय नमो नमहा हा मंत्र 43 वेळा आपण म्हणा, आनंद आणि सुखाची प्राप्ती होईल याचा अनुभव घ्या। राशीचक्रातली पुढची रास वृश्चिक रास। वृश्चिक राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे। गेले अनेक दिवस आपण एखाद्या प्रकल्पामधल्या यशाची वाट पाहत होतात, परंतु आज ती वाट पाहण्याची वेळ संपली असं आपल्याला जाणवेल आणि त्यामुळे कार्यपूर्तीचा आनंद आपल्याला प्राप्त होईल। आपण समाधानी व्हाल। आज आपल्या पैकी जे कोणी विमा क्षेत्राशी निगडित असतील त्यांच्याकरता चांगली संधी प्राप्त होणार आहे। आज आपल्या राशीचा शुभ रंग निळा आहे आणि राशीचा शुभ अंक 3 आहे। आज ओम शनैश्वराय नमहा हा मंत्र आपण 23 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या। राशीचक्रातली पुढची रास धनुरास। धनुराशीकरता आजचा दिवस हा सुखमय आनंदाचा दिवस आहे। आज आपण ज्या क्षेत्रामध्ये पदार्पण करावं असं वाटत होतं त्याच्यामध्ये उत्तम अशा प्रकारची आपली वाटचाल आपल्याला कर्तव्यपूर्तीचा आनंद देईल, त्यामुळे आपण सुखी असाल। आज आपल्यापैकी जे कोणी स्थापत्य क्षेत्राशी निगडीत असते त्यांना एक अनुभव चांगला आनंदाचा येणार आहे याचा आपण लाभ घ्या। आज आपल्या राशीकरता शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 5 आहे। आज आपण नमो भगवते गजाननाय हा मंत्र 40 वेळा म्हणा, आनंद सुखाची प्राप्ती होईल याचा अनुभव घ्या। राशीचक्रातली पुढची रास मकर रास। मकर राशीकरता आजचा दिवस हा एक विलक्षण आनंददायी असा दिवस आहे। आपल्यापैकी जे कोणी कलावंत असतील किंवा लेखक साहित्यिक असतील
त्यांच्याकडून काहीतरी नवनिर्मिती आज होणार आहे, त्यामुळे आज आपल्याला एक वेगळा आनंद मिळेल. आज आपल्या राशीकरता शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 2 आहे. आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास कुंभ रास. कुंभ राशीकरता आजचा दिवस हा छप्पर फाडके आनंद देणारा असणार आहे. आज आपल्या राशीपैकी जे जे कोणी शिक्षण क्षेत्राशी निगडित असतील त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या शुभवार्तेमुळे त्यांचं कौतुक होईल, त्यामुळे आपण आनंदी असाल, समाधानी असाल आणि आपल्या योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेणाऱ्यांमुळे आपल्याला मिळालेला हा गौरव बघून आपल्याला फार कृतकृत्य झाल्यासारखं वाट. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे 9. आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 18 वेळा म्हणा आणि तुळशीचं पान देवाला वाहा, फार आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस धावपळीचा आहे, थोडासा काळजीचा आहे. आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल पुनर्विचार करावा लागतो की काय, अशी थोडीशी आपल्याला आज एक विलक्षण स्थिती निर्माण होईल, आपण याचा अनुभव घ्या. परंतु धीर सो गंभीर ही म्हण लक्षात ठेवली तर पुढील काळामध्ये या समस्येचं निराकरण कधी होईल आपल्याला कळणार नाही. आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग पिवळा आहे आणि शुभ अंक 2 आहे. आज आपण श्री गणेशाय नमहा हा मंत्र 121 वेळा म्हणावा. आनंद आणि सुखाची प्राप्ती कशी होते याचा आपण अनुभव घ्याल. आज रविवार, आपण क्रियाशीलता, प्रयत्न, कार्यशक्ती हे शब्द नेहमी ऐकत असतो आणि प्रयत्नांती परमेश्वर अशी एक उक्ती आपल्या कानावर आपण लहान असल्यापासून पडते. प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे अशी सुभाषितही आपण ऐकतो. या सगळ्याचा उद्देश काय, तर मनुष्यानं प्रयत्नशील राहिलं पाहिजे, आपल्या स्वतःची शक्ती जागृत केली पाहिजे. याकरता आपलं मन मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं म्हटलंय. आपल्या या मनामध्ये विकल्प येतात, कार्य नाश करण्याची वृत्ती येते, आळस येतो, या सगळ्याला बाजूला ठेवून जेव्हा आपण कार्यरत होण्याचा विचार करतो तेव्हा क्रियाशीलतेच्या दिशेनं पडलेलं ते पहिलं पाऊल असतं. या सगळ्याचा संबंध आपण जी काही आपल्या मनामध्ये वृत्ती असते त्याच्यावर अवलंबून असतो. परंतु अनेक जणांना आळसामध्ये सुद्धा आनंद मिळतो, पण हा आळशी असण्याचा आनंद हा तात्कालिक असतो आणि समाजामध्ये मानमान्यता मिळवण्याकरता त्याचा आपल्याला उपयोग होत नाही. आज अशा आशयाची एक सुंदर आपण कथा बघूया. एका नगरामध्ये राज्य करणारा राजा हा प्रत्येक आपल्या सेवकाकरता, आपल्या नगरातल्या प्रत्येक व्यक्तीकरता आदर्श ठरला होता. या राजाची पद्धत अशी होती, हा राजा आपला वेष पालट करून नगरीमध्ये फेरफटका मारायचा आणि नगरीमध्ये कोणाला काय हवं नको ते वेगळ्या पद्धतीनं हा राजा जाणून घ्यायचा. आता आपण कोणाशी बोललोय हे लोकांना कळत नसे, कारण राजाचा वेष बदललेला असायचा. एकदा राजा आपल्या नित्य नियमाप्रमाणे
फेरफटका मारण्याकरता आणि प्रजेच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेण्याकरता निघाला होता. आणि या राजानं बघितलं, एका ठिकाणी एका मंदिराच्या बाहेर एक भिकारी बसलेला आहे. हा भीक मागण्याकरता बसलेला आहे. राजा मंदिरामध्ये गेला, देवाचं दर्शन घेतलं, काही ज्या वस्तू त्याच्याकडे होत्या त्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना दिल्या आणि ह्या भिकाऱ्याजवळ राजा आला. राजानं या भिकाऱ्याकडे बघितलं, हा भिकारी धडधाकट होता, याच्या शरीरामध्ये कुठेही काही व्यंग नव्हतं, परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आळशी वृत्ती याची होती आणि त्यामुळे कार्यशक्ती तो गमावून बसलेला होता. राजानं विचार असा केला, भिकाऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे? भिकारी म्हणला, 2 दिवसात काही खाल्लं नाही, आपण जे द्याल ते मी घेईन. आणि राजानं त्याला विचारलं, बाबा रे तू का भीक मागतोस? हा म्हणाला की माझा हा पेशाच आहे, त्याला तो राजा आहे ते माहिती नाही. आणि म्हणून राजाला त्यांनी असं सांगितलं, मला भिक्षा मागून जे काही मिळतं त्याच्यामध्ये मी माझी उपजीविका करतो. राजानं सांगितलं, तुला मी जरूर काहीतरी देईन, पण त्याच्याकरता तुला मला काहीतरी द्यावं लागेल. मी तुम्हाला काय देऊ? माझ्याकडे काही जर असतं तर मी भिक्षा मागितली नसती, मी भीक मागितली नसती. तरीसुद्धा राजा म्हणला, बघ तू जे देशील त्या पटीत मी तुला सगळं देईन. काय देऊ तुम्हाला? म्हणले, तुझ्या हाताचं बोट कापून मला दे, मी तुला 5,000 रुपये देतो, नाहीतर मला तू तुझ्या पायाची बोटं कापून दे, मी तुला 20,000 रुपये देतो, मला तुझा पाय कापून दे, मी तुला 50,000 रुपये देतो, मला तुझा डोळा दे, मी तुला 1,00,000 रुपये देतो. एक एक ह्या गोष्टी राजा मागतोय आणि तो भिकारी नाही म्हणतोय. राजानं सांगितलं, ठरव काय पाहिजे, माझ्याकडे पैसे आहेत हे समोर बघ, हे तुला दाखवतो. पैसेही दाखवले, भिकाऱ्याला सांगितलं, भिकारी हा पैसे तर हवे होते पण अवयव द्यायला नको होते. राजानं त्याला सांगितलं, का रे तू अवयव तुझे देत नाहीस? तो म्हणाला, राजा जर काही हे अवयव मी तुला दिले तर मी अपंग बनीन आणि मग मी भिक्षा कशी मागेन? राजा म्हणला, अरे मूर्खा, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळे अवयव एकत्र केलेस तर या सगळ्या अवयवांची किंमत 1,00,000,000 रुपये आहे आणि 1,00,000,000 रुपयाचा देह तुला परमेश्वरानं अर्पण केला आहे. आणि इतका मोठा देह दिलेला असताना, कुठलंही व्यंग नसताना तू भीक मागण्यासारखं काम करतोस, याचा अर्थ तुला श्रम करायची इच्छा नाही. आणि राजानं आपलं मूळ स्वरूप प्रकट केलं आणि सांगितलं, मी या नगरीचा राजा आहे. राजाला बघितल्यानंतर तो उठला, सपापला आणि राजाची क्षमा मागितली. राजाला सांगितलं की आजपासून माझी मी आळशी वृत्ती सोडून देईन आणि काम करीन. राजानं त्याला सांगितलं, जर का यापुढे मला भीक मागताना तू दिसलास तर मी तुला या राज्यातून घालवून देईन. या कथेतून एक उत्तम असा बोध होतो, आपण परमेश्वराजवळ नेहमी मागत असतो, देवा मला तू हे दिलं नाहीस, देवा तू मला ते दिलं नाहीस. परमेश्वर म्हणतो, तुला मी हा 1,00,000,000 रुपयाचा देह दिलाय आणि देहामध्ये असलेली बुद्धी दिली आहे जी प्राणी मात्राजवळ नाही पण तुझ्याजवळ आहे. बुद्धी आणि शरीरातली शक्ती याचा उपयोग करून तू तुझं कार्य कर, कार्य घडव, आणि हे जेव्हा कार्य घडेल त्या कार्यातून तुझं नाव तू निर्माण कर, म्हणजे तुझी आळशी वृत्ती नष्ट कर. या आळशी वृत्तीचा नाश झाल्यानंतर एक क्रियाशील असा तू देह तुझ्याजवळ तुला प्राप्त होईल. हा उत्तम संदेश या राजानं या आपल्या नगरीतल्या त्या भीक मागणाऱ्या माणसाला दिला. आपण प्रत्येकानं जर हा संदेश पालन केला
तर आपला देह हा परमेश्वराची फार मोठी देणगी आहे, याचा वापर करून आपण उत्तम अशा प्रकारचं कार्य करूया. कार्यशक्ती म्हणजेच आपल्या शरीराची शक्ती, त्याचा अनुभव आपण घेऊया. हा उत्तम संदेश या कथेतनं प्राप्त होतो. आज वार रविवार, आज आपण कथा बघितली सुंदर अशा राजानं दिलेल्या मार्गदर्शनाची. प्रत्येकानं प्रयत्न करूया, प्रयत्नांनी आपण स्वतःला घडवूया, आणि स्वतः जेव्हा आपण घडतो तेव्हा आजूबाजूचा समाज घडतो, आणि आजूबाजूचा समाज घडतो तेव्हा आपला देश घडतो. म्हणून देश घडवण्याकरता आपण आपलं थोडंसं जरी योगदान दिलं तरी सगळ्यांनी मिळून दिलेल्या योगदानामुळे आपल्या देशाची उन्नती होते. आज वार रविवार, सूर्यनारायणांचा एक छान श्लोक म्हणूया आणि आजच्या भागाची सांगता करूया. आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतरसहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. गोपाल कृष्ण भगवान की जय. आदित्य सूर्य नारायण महाराज की जय. आज कार्तिक कृष्ण दशमी श्री महावीर महाराजांचा दीक्षोत्सवाचा आजचा दिवस आहे. आज वर्धमान महावीरांची एक उत्तम आपण कथा पाहणार आहोत.